नमस्कार मित्रमैत्रिणींनो, प्लॅटॉनिक सॉलिड ही त्रिमितीय रचना आहे ज्यामध्ये त्याचे सर्व पृष्ठभाग हे एकरूप असतात, शिवाय त्याच्या सर्व बाजू समान असतात आणि त्याच्या प्रत्येक शिरोबिंदूवर समान संख्येचे पृष्ठभाग मिळतात, असे पाच प्लॅटॉनिक सॉलिड. चला तर मग आज आपण टेट्राहेड्रॉन या रचनेवर आधारित आकाशकंदील बनवूया. आकाशकंदील बनवण्यासाठी तुम्हाला रंगीत कागद, पट्टी, डिंक आणि कटर इत्यादी साहित्य लागेल. प्रथम रंगीत कागदावर दाखवल्याप्रमाणे छापील प्रतिमा घ्या आणि कटरच्या मदतीने दाखवल्याप्रमाणे त्याचे भाग कापून घ्या. म्हणजेच टेट्राहेड्रॉन ही त्रिमितीय रचना त्रिकोण या द्विमितीय रचनेशी निगडीत आहे. हाच टेट्राहेड्रॉनचा एक भाग असेल, म्हणजेच एक पृष्ठभाग असेल. आता त्यावर डिंकाच्या साह्याने दुसरा रंगाचा रंगीत कागद तुम्ही चिटकवून घ्या. तसेच त्याच्या बाह्यभुजा दाखवल्याप्रमाणे पट्टीच्या मदतीने दुमडून घ्या. असे आपल्याला चार त्रिकोण तयार करायचे आहेत. आता आकाशकंदील बनवण्यासाठी हे दोन्ही भाग एकमेकांना डिंकाच्या मदतीने चिटकून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपला एक त्रिकोण हा द्विमितीय रचना आहे ज्यामध्ये तुम्हाला लांबी आणि रुंदी इत्यादीच मिळेल. परंतु जेव्हा तुम्ही असे त्रिकोण एकमेकांना चिटकवाल तेव्हा एक तिसरा घटक यामध्ये मिळालेला आहे, ती म्हणजे उंची. आणि अशा प्रकारे चारही त्रिकोण एकमेकांना जोडल्यावर असा हा टेट्राहेड्रॉन तयार झालेला आहे. तयार आकाशकंदिलामध्ये आता बल्ब लावा आणि अंधारात पहा. अशा या टेट्राहेड्रॉनला तुम्ही पाहिले असता चार पृष्ठभाग आहेत, सहा बाजू आहेत आणि चार शिरोबिंदूही आहेत. आता याचा अंतर्गत कोन तुम्ही काढू शकता का? तर विचार करा, टेट्राहेड्रॉन या प्लॅटॉनिक सॉलिडवर हा सुंदर असा आकाशकंदील बनवा. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.